नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे आता येतो आपला मार्गशीर्ष महिना. तर बऱ्याचशा माझ्या ताईंनी मैत्रिणींनी विचारलं होतं की ताई, मार्गशीर्ष महिन्याबद्दल आम्हाला आधीच थोडी माहिती दे. आपले ऑलरेडी व्हिडिओ आहेत चॅनलवर मागच्या वर्षीचे की पूजेची मांडणी कशी करायची आहे, कशी पूजा करायची आहे वगैरे सर्व आहेत व्हिडिओ. ते त्याच्या म्हणजे त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी याच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन, कमेंट बॉक्समध्ये पिन सुद्धा करेन की मांडणी कशी करायची आहे. तर मार्गशीर्ष महिना, सर्वात पहिले सुरुवात आपण इथून करू. मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णू म्हणजे भगवान महाविष्णू आणि महालक्ष्मी ते यांच्या सेवेसाठी एकदम उत्तम असा महिना मानला जातो. तर मी वयाच्या म्हणजे मी इयत्ता तिसरी चौथी पासून आईने मला मार्गशीर्षचे उपवास करायला सुरुवात केली होती. आणि तेव्हा तर मला काही त्यातलं कळतही नव्हतं की हे काय आहे, नक्की कशासाठी करायचं वगैरे. पण तेव्हा कसं करायचं तर म्हणून करायचो आपण. आता तर मुलं तसं ऐकतही नाहीत सांगितलं तर. पण खरंच आहे की केलं तर खूप उत्तम आहे. विद्यार्थ्यांनी जर हे व्रत केलं मार्गशीर्ष महिन्याचं तर त्यांना उत्तम विद्या याच्यामध्ये प्राप्त होते. तुम्हाला अभ्यासामध्ये नक्कीच, तुमच्या फ्युचर लाईफमध्ये नक्कीच प्रगती होणार याच्यातून. त्यानंतर जर म्हणजे स्त्रियांनी ज्या स्त्रिया करतात तर त्या स्त्रियांच्या घरामध्ये सुद्धा अखंड लक्ष्मीचा वास असतो. त्यानंतर जर तुम्ही म्हणजे पुरुष आणि स्त्री म्हणजे नवरा बायको तुम्ही जर दाम्पत्यांनी दोघांनी मिळून जर हे व्रत केलं ना तर त्याचं लाख पटीने तुम्हाला त्याचं म्हणजे फळ मिळतं, पुण्य मिळतं. तर फक्त माझं नेहमी हा म्हणजे माझा हा कन्सेप्ट असतो कुठल्याही गोष्टी मागे, म्हणजे देवाचं जेही करते त्याच्या मागे माझा हा उद्देश असतो की फळ मिळावं यासाठी नाही, तर मला आतून मला मनातून खूप चांगलं वाटतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे की मी महालक्ष्मी आईला खरंच खूप माहीत नाही माझी काय त्यांच्या तिच्यासोबत अटॅचमेंट आहे, पण खूप म्हणजे मी मानते. तर मार्गशीर्ष महिना माझ्यासाठी खूप खूप महत्वाचा असतो. म्हणजे जितकी होईल माझ्याकडून तितकी मी सेवा आईसाठी करेन असा माझा विचार असतो. तर फक्त पूजाच करू नका, तुम्ही दानधर्म सुद्धा करा या महिन्यामध्ये. याचे खूप चांगले म्हणजे हे आहेत ना, आपल्याला त्याची फळं जे म्हणतो की आपण ती चांगली मिळतात. कारण तुम्हाला माहिती आहे की म्हटलं जातं की लक्ष्मी माता ही खूप चंचल आहे, ती राहत नाही एका ठिकाणी. तर ती आपल्या घरात स्थिर राहावी, तिचा अखंड वास राहावा आपल्या घरामध्ये नेहमी. म्हणून आईचं हे जे व्रत आहे ना हे आपण करणं खूप महत्वाचं आहे आणि खूप सोपं आहे. सगळ्यात सोपं मी सांगते की मार्गशीर्षचं व्रत आहे. खूप काही जास्त मांडणी नाही आहे व्रताचं. पण व्रताचं हळूहळू एक एक गोष्ट मी तुम्हाला सांगते. आज मी मांडणी नाही दाखवणार आहे, पण त्याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की कसं करायचंय. जे नवीन असतील, ज्यांना माहिती नसेल, तर त्यांना सांगणार आहे की कसं करायचं हे व्रत. आणि मार्गशीर्ष महिन्यात आता सुरुवात इथून होते की मार्गशीर्ष महिना कधी चालू होतो. तर आता ह्या डिसेंबरमध्ये बघा, डिसेंबरमध्ये मार्गशीर्ष 13 तारखेपासून तुमचं जे कॅलेंडर असेल, कार्निने म्हणा किंवा महालक्ष्मीचं कॅलेंडर असतं किंवा स्वामींचं कॅलेंडर, कुठलंही कॅलेंडर असेल, म्हणजे शब्द जरा इकडे तिकडे होत आहेत तर त्याच्यासाठी माफ करा. तर कुठलंही कॅलेंडर असेल तर त्या कॅलेंडरमध्ये बघा दिलेलं आहे आपला जो मराठी महिने असतात ना ते तुम्ही बघायचं आहे. तर आता डिसेंबरमध्ये 13 तारखेपासून मार्गशीर्ष महिना सुरू होतोय. तर 13 तारखेला आहे बुधवार. तर आपला पहिला जो गुरुवार येणार आहे तो डिसेंबर महिन्याच्या 14 तारखेला येणार आहे, पहिला गुरुवार. त्यानंतर दुसरा गुरुवार येणार आहे डिसेंबर महिन्याच्या 21 तारखेला. त्याच्यानंतर तिसरा येणार आहे डिसेंबर महिन्याच्या 28 तारखेला. तर प्रत्येक गुरुवारी हे व्रत आपल्याला जोपर्यंत मार्गशीर्ष महिना आहे तोपर्यंत आपल्याला हे गुरुवार करायचे आहेत. त्यानंतर तुम्ही म्हणाल की ताई, आता हा डिसेंबर महिना झाला पण अजून पुढे मार्गशीर्षचे किती गुरुवार येणार आहेत? तर मी आता मोबाईलमध्ये बघते कॅलेंडर. तर जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी 2024 मध्ये मार्गशीर्ष महिना संपतोय. चौथा जो गुरुवार येणार आहे तो आहे गुरुवार 4 तारीख. बघा, एक्झॅक्ट 4 तारखेला चौथा गुरुवार येणार आहे. आणि त्यानंतर पाचवा गुरुवार सुद्धा करायचा आहे. आता खूप जणांना हा प्रश्न असेल की पाचवा गुरुवार करायचा की नाही, पण माझ्या मते तरी की मार्गशीर्ष अमावस्या म्हणजे दर्शवेळ अमावस्या जी संपते ती संध्याकाळी 5:27 गुरुवारीच संपते आहे. संध्याकाळी 5:27 तर ह्याचं जे उद्यापन करायचं असतं ते आपल्याला शेवटच्या गुरुवारी करायचं असतं. तर हा जो पाचवा गुरुवार येतोय
आणि मी सांगते की नशिबाने पाच गुरुवार येतात, कधी चारच येतात, कधी पाच येतात, पण उलट आपल्याला जितकी चांगली जितकी जास्त सेवा करायला मिळेल तितकं आपलं नशीब चांगलं आहे, तितकं आपल्याला पुण्य मिळेल. तर म्हणून मी तरी सांगेन की नक्की करा पाचवा गुरुवार, कारण आपले एकतर समजा महिन्याच्या मध्ये आपले मध्ये पिरियड्स असतात, तर एखादा तरी गुरुवार आपला त्यामध्ये स्किप होतोच, तर त्याच्यामुळे पाच गुरुवार आले तर खूप चांगली गोष्ट आहे. तर ही जी संध्याकाळी 5:27 पर्यंत अमावस्या आहे, तर पूजा तर आपण सकाळीच करायची आहे, तर ह्या वेळेपर्यंत तुम्ही तुमचं उद्यापन करून घ्या. तर उद्यापन करताना पण काही खूप गोष्टी करायच्या नाही आहेत, तुम्ही थोडक्यात सुद्धा उद्यापन करू शकता. तर उद्यापनाचं मी तुम्हाला नंतर सांगेन, पहिले मी आता तुम्हाला सांगितलं की डिसेंबरच्या 14 तारखेपासून ते जानेवारीच्या 11 तारखेपर्यंत संपूर्ण मार्गशीर्ष महिना आहे. तर आपल्याला 5 गुरुवार येत आहेत ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये. त्यानंतर पहिल्या गुरुवारी तुम्हाला आता मी जे व्रताचं म्हणजे आहे ते मी तुम्हाला सांगायला सुरुवात करते, ठीक आहे. तर मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत कसे करायचे, तर या गुरुवारच्या व्रताला तुम्हाला काय लागणार आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे की तुम्हाला ही पोथी लागणार आहे महालक्ष्मी आईची. तर ही माझ्याकडे खूप जुनी पोथी आहे, ही मी टिटवाळ्यावरून घेतली होती. आता नवीन जे पोथ्या आल्यात ना त्या निळ्या कलरच्या, पण त्याच्यामध्ये अक्षरही व्यवस्थित नसतात आणि आतमध्ये जे लिहिलेलं आहे सार तो पण व्यवस्थित नसतो. तर ही खूप सगळ्यात जुनी आणि सगळ्यात चांगली पोथी आहे, याच्यामध्ये अक्षर सुद्धा. ही जी फ्रेम आहे ना पिवळ्या रंगाची, ही आपण भरून घ्यायची आहे, म्हणजे हा फोटो आपण भरून घ्यायचा आहे. आता विकतही मिळतात डायरेक्ट रेडीमेड. पहिले माझ्या आईने अशी म्हणजे पोथीमधला हा फोटो भरून घेतला होता, आता बघा अशा प्रकारे मिळतात, असे रेडीमेड आता फोटो मिळतात आपल्याला. तर हा फोटो तुम्ही घेऊन ठेवा अशा प्रकारचा, किंवा तुम्ही यातलं काढून, शक्यतो हे काढू नका, कारण जर मिळतं आहे रेडीमेड तर हे काढायची गरज नाही आहे. तर अशा हा फोटो भरून घ्यायचा आहे, किंवा फोटो असा घ्यायचा आहे. आणि त्यानंतर बघा अशी ह्याच्यामध्ये अक्षरं बघा किती मोठी मोठी लिहिलेली आहेत, आणि कथा जी आपण वाचतो ना ती पण खूप व्यवस्थित वाचता येते. तर हे पुस्तक मिलिंद माधवकृत, श्री लक्ष्मी महात्म्य, देवी महात्म्य, अजून काही लिहिलेलं नाही आहे इथे. लेखक मिलिंद माधव आणि प्रकाशक सुरेश तानवडे यांचं आहे हे. तर तुम्हाला जर भेटलंच तर नक्की घ्या, हे खूप छान पुस्तक आहे. टिटवाळ्याला मी हे घेतलं होतं, टिटवाळ्याला जे महागणपती मंदिर आहे तिथे पुस्तकांचा साईडला त्यांचा स्टॉल असतो ना, तिथे हे पुस्तक भेटतं. आता भेटतं की नाही माहिती नाही, मी मागे एकत्र 4-5 पुस्तकं घेऊन आली होती कारण नंतर भेटत नाहीत, तर तिथून मी हे घेतलं होतं. तर हे पुस्तक ही पोथी तुम्हाला लागणारच आहे गुरुवारच्या व्रतासाठी. त्यानंतर जसं मी म्हटलं फोटो लागणार आहे. त्यानंतर तांदूळ घ्यायचे आहेत. आता मी तुम्हाला सगळं हे तोंडी सांगते, पण हे मी कशी मांडणी वगैरे करते त्याचा पण व्हिडिओ आहे, तो मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तोही तुम्ही बघून घ्या. तांदूळ घ्यायचे आहेत. तांदळाला तुम्ही हळद घालून मिक्स केले, हळद म्हणजे कुंकू हळद घालून मिक्स केलं तरी चालेल. त्याचं अष्टदल कमळ काढायचं आहे. पहिले चौरंग घ्यायचं आहे, त्याच्या खाली स्वस्तिक काढायचे, चौरंग किंवा पाट तुम्ही जेही मांडताय ते मांडायचे, त्याच्यावर तांदूळ टाकायचे, त्याच्यावर अष्टदल कमळ काढायचे. त्यानंतर एक कलश घ्यायचा आहे, त्या कलशाला कुंकुवाची 5 बोट किंवा स्वस्तिक काढलं तरी चालेल. त्यानंतर त्या कलशामध्ये दुर्वा, फूल, पैसा, सुपारी असं सगळं घालायचंय. आणि त्यानंतर जो नारळ आपण आणतो त्याच्यासाठी, तर तो तुम्ही अख्खा नारळ न सोललेला नारळ ठेवला तरी चालेल, किंवा सोललेला जसा माझ्या कलशात आहे तसा ठेवला तरी चालेल. तो नारळ ठेवायचा आहे. त्याच्या आतमध्ये पहिले नारळ ठेवण्याच्या आधी 5 झाडांची 5 प्रकारची पानं त्याच्यामध्ये लागतात. तर ज्यांना नाहीच मिळत असतील तर तुम्ही आंब्याचं पान ठेवू शकता डहाळी, किंवा नागवेलीचं पानं ठेवू शकता म्हणजे खायची पानं. पण त्या पुस्तकात म्हणजे पोथीत जसं दिलंय त्याच्याप्रमाणे 5 प्रकारची आपल्याला तिथे पानं ठेवायची असतात. तर आता बाजारामध्ये भेटून जातात सहज, तर ती पानं ठेवायची. त्यानंतर त्याच्यावर नारळ ठेवायचा. त्यानंतर आता आपण अशा प्रकारचे म्हणजे मुखवटे देवीचे आणतो. पहिले डायरेक्ट पूजा केली जायची, पण आता असे सगळीकडे मुखवटे वेगवेगळे मिळतात, तर देवींचं खूप सारं वेगवेगळं सामान मिळतं. तर असे मुखवटे तुम्हाला मिळत असतील तर मुखवटे तिथे देवीचे नारळाला कलशाला लावायचं, त्याच्या मागे अशी दोरी असते ती नारळामध्ये असं अडकवायचं. देवीला छान छान वस्त्र मिळतात आता, तर तुम्ही वस्त्र आणू शकता. त्यानंतर दागिने घालू शकता. बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की देवीला जे आपण दागिने घालतो ते आपण घालू शकतो का? नक्कीच, आपण देवीची आपल्या कुलदेवीची जी ओटी भरतो ती साडी जर आपण वापरू शकतो तर देवीला जे दागिने घालतो ते का नाही आपण वापरू शकत? नक्कीच घालू शकता.
त्यानंतर हे ई कलशाची मांडणी झाली, त्यावर छान तुम्ही गजरा किंवा वेणी तुम्ही काही घाला. त्यानंतर समोर आपल्याला ही मांडणी करण्याच्या आधी सर्वात पहिले आपल्याला दीप प्रज्वलित करायचा असतो, दिवा लावायचा असतो. समई लावत असाल तर समई लावायचे. त्यानंतर सर्वात पहिले एक नागवेलीचं जोडपान घ्यायचं, म्हणजे दोन पानं घ्यायचे. त्याच्यावरती तुम्ही सुपारी ठेवा, पैसा ठेवा आणि त्याची पूजा करा. म्हणजे आपण जशी गणपती बाप्पांची स्थापना करतो तर तसंच ती स्थापना असते एक प्रकारची. आणि तुम्ही तुम्हाला देवीची मूर्ती ठेवायची असेल तर मूर्ती ठेवू शकता, किंवा नाही ठेवली तरी चालते कारण आपण फोटो मांडलेला असतो. त्यानंतर पाच फळं ठेवायची असतात नैवेद्यासाठी. दूध ठेवायचं असतं महालक्ष्मी आईला, दुधाचं किंवा खिरीचा नैवेद्य जरी तुम्ही दाखवलात तरी चालतो. तर बस अशा प्रकारे एकदम सोपी मांडणी असते. एवढंच सगळं ठेवायचं. आणखीन काही राहिलंय का? नाही, आणखीन काही नाही. पाच फळं आपण ठेवले, हे सगळं मांडलं, बस आणखीन काही नाही. एवढीच एकदम साधी सोपी अशी मांडणी आहे. त्यानंतर आपल्याला ही पोथी पूर्ण वाचायची आहे, देवीची आरती घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला देवी महालक्ष्मी याची पूजा करायची आहे. तुम्ही छान रांगोळी काढा. मग बाकी जो सजावटीचा भाग आहे तो तर तुमच्या मनाप्रमाणे, तुम्हाला जसं सजवायचंय देवी आईला तसं. तर याची डिटेल जी मांडणी आहे, जसं मी सांगते तुम्हाला की व्हिडिओ आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही बघून घ्या. आणि आता ज्या माझ्या ताई ऑफिसला जातात तर त्यांनी कसं करायचंय, तर तुम्ही सकाळी थोडं बघा, आपल्याला कुठलीही गोष्ट करायची, थोडीशी कुठल्या गोष्टीमध्ये काहीतरी आपल्याला चांगलं करायचंय, तर आपल्याला थोडासा आळस बाजूला ठेवायला लागतो. सकाळी लवकर उठा. जेव्हा मी ऑफिसला जायची तेव्हा मी लवकर उठायची, 5 वाजताच उठून मी सगळं का माहिती आहे, काही गोष्ट सांगते. बरेच जण काय करतात, ऑफिसला जाऊन येतात, त्याच्यानंतर मग आंघोळ करतात, त्याच्यानंतर पूजा मांडतात. पण मला सांगा की जो दिवस आहे, जो सकाळी दिवस उजाडतोय, तो संपूर्ण दिवस तुम्ही वाया घालवला. आणि त्यानंतर तुम्ही संध्याकाळी म्हणजे जेव्हा त्याची समाप्ती व्हायची वेळ येते तेव्हा जर तुम्ही पूजा मांडणार, तर मग त्या पूजेचा तुम्हाला कितीसा लाभ मिळणार आहे, देवी आई कितीसा वेळ तुमच्या घरात राहणार आहे. त्यापेक्षा तुम्ही जर सकाळीच लवकर उठून थोडस पूजेची मांडणी केली तर दिवसभर म्हणजे देवी आईचा तुमच्या घरात वास राहतो. आणि दिवसभर तुम्हाला पण इतकं छान फ्रेश वाटेल ना, तुम्ही ऑफिसला जाल ना तुम्हाला खूप फ्रेश वाटेल. तुम्हाला जर पुस्तक वाचायला वेळ नसेल मिळत, मी तर पुस्तक ट्रेनमध्ये घेऊन जायची, पण तेव्हा मला ती गोष्ट तेवढी माहिती नव्हती. पण मी सांगेन की नका नेऊ तुम्ही ट्रेनमध्ये वगैरे, कारण बरेच लेडीजचे कोणाचे प्रॉब्लेम्स असतात, काय असतं, मग ते सगळीकडे हातबोट लागतो त्याला आणि मग त्याचा काही उपयोग ऍक्च्युली होत नाही. तर ट्रेनमध्ये नका नेऊ, सकाळीच लवकर उठा, काही वेळ लागत नाही. तुम्ही मी तर दर गुरुवारी ही पोथी वाचते, म्हणजे फक्त मार्गशीर्ष नाही, पूर्ण वर्षभर मी दर गुरुवारी पोथी वाचते. तर तुम्ही पण जमत असेल तर दर गुरुवारी पोथी वाचत चला मार्गशीर्षची म्हणजे देवीची. आणि सकाळी सगळं आटपून घ्या एक तासात. जर तुम्ही रात्री अर्धी तयारी तुम्ही रात्री करून ठेवलीत, नारळ म्हणा कलश म्हणा सगळं घासून पुसून व्यवस्थित सगळं आणून ठेवलं ना, सकाळी तुम्हाला मांडणी आणि पूजा करायला एक तास सुद्धा लागणार नाही. एकदम पटापट तुमची पूजा होऊन जाते. पहिल्या दिवशीच आपल्याला या गोष्टी अरेंज करायला लागतात. नंतरचे पुढचे गुरुवार आपल्याला हेच सगळं वापरायचं असतं. म्हणजे जो नारळ तुम्ही पहिल्या गुरुवारीच जो स्थापन करणार, तोच तुम्हाला 5 किंवा 4 गुरुवार तो नारळ वापरायचा असतो. तर मी काय करते, नारळ असा वेगळा काढून ठेवत नाही डब्यामध्ये. कधी कधी आता जशी थंडी असते तर नारळ तडकला जातो, तर म्हणून नारळ मी पाण्यामध्ये घालून ठेवते. कुठल्याही टोपात किंवा भांड्यामध्ये पाणी ठेवून त्याच्यामध्ये मी तो नारळ ठेवते कंटिन्यू, म्हणजे तो नारळ अजिबात तडत नाही. त्यानंतर जे तांदूळ तुम्ही जे खाली वापरतात ना, तेच तांदूळ तुम्हाला 5 किंवा 4 गुरुवार संपूर्ण वापरायचे असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी एक डब्बा ठेवा त्याच्यासाठी छोटा, जे सुपारी पैसा आणि तांदूळ हे सगळ्या गोष्टी एकत्रच ठेवा. म्हणजे तो डब्बा काढला की तुम्हाला ते सगळं मिळेल. आणि तो डब्बा एक साईडला ठेवा, म्हणजे जेव्हा आपला काही प्रॉब्लेम वगैरे आला मध्ये तर हातबोट आपला लागायला नको. आणि अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची महालक्ष्मी मातेची. तर असे 4 गुरुवार यावे, 5वा गुरुवार आलाय, तर शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं असतं पूजेचं, म्हणजे आपल्या व्रताचं. आणि त्यानंतर हे जे व्रत आपण करतो गुरुवारी, तर तुम्ही शक्यतो या गुरुवारी म्हणजे गुरुवारच्या व्रतामध्ये फळ आणि दूध ह्याचा समावेश केला जातो, म्हणजे उपवासामध्ये मी सांगते. पण जर तुम्हाला नसेलच जमत तर तुम्ही खाऊ शकता, तुम्ही साबुदाण्याची खिचडी खा. बघा तुमचं मन फ्रेश असेल, जर तुमचं मनच नसेल जर तर तुम्ही ते व्रत करण्यात काहीच उपयोग नाहीये. त्यापेक्षा तुम्हाला जसं जमतं ना, जसं तुम्हाला झेपतं तसा तुम्ही उपवास करा. जेवढं जास्तीत जास्त तुम्ही नामस्मरण करा,
जो लक्ष्मी गायत्री मंत्र आहे, विष्णू गायत्री मंत्र आहे, त्याचं नामस्मरण करा. ते खूप तिथपर्यंत पोचतं देवी आईपर्यंत. काहीतरी छान काम करा त्या दिवशी, दानधर्म करा आश्रमांमध्ये वगैरे, त्याचं खूप 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 चांगलं. आणि लक्ष्मी माता अशीच आहे की तुम्ही जर द्याल तर ती तुम्हाला देईल, जर तुमच्या हातातूनच सुटणार नाही तर. लक्ष्मी माता अशा लोकांच्या घरी खरंच म्हणजे जात नाही की ज्यांच्या हातातून काही सुटत नाही. ती तिचं असं असं त्या पुस्तकात जे दिलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगते की लक्ष्मी मातेचा असा विचार असतो की जो व्यक्ती देईल त्याच्याकडेच मी जाईन, तर तो दुसऱ्यापर्यंत माझ्या गोष्टी पोहोचवेल. तर म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा आणि छान असं हात आपला थोडासा मोकळा पण ठेवत जा. तर आणि आणखीन सांगायचं काय राहिलं तर उपवास. तर आता ज्यांना उपवास झेपत नाही तर तुम्ही संध्याकाळी लवकर करा, लवकर नैवेद्य करा आणि लवकर उपवास सोडा, तसंही चालतं. दिवस मावळतीला येतो तेव्हा संध्याकाळी नैवेद्य गायीला द्यायचा असतो, एक नैवेद्य गायीला द्यायचा असतो दर गुरुवारी. तुम्हाला ते शक्य नसेल गायीला द्यायचा नैवेद्य, तर तुम्ही कोणालाही कुत्र्यांना वगैरे पण थोडासा एखादा नैवेद्य म्हणजे प्राण्यांना कुठल्याही देऊ शकता. असं काही नाही की गाय नाही भेटत येतात तर काय करायचं असं, तर म्हणून देऊ शकता. आणि त्यानंतर तुम्ही संध्याकाळी उपवास सोडायचा आहे, त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला पूजा उचलायची आहे. तर ही पूजा कशी उचलायची दुसऱ्या दिवशी त्याचा सुद्धा व्हिडिओ आहे चॅनलवर, त्याची पण लिंक मी देईन, तुम्ही बघून घ्या. तर अशा प्रकारे आपल्याला उद्यापनाचं पण मी तुम्हाला उद्यापनाचं मी सांगितलं का नाही, पाचव्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं असतं. तर उद्यापनाच्या दिवशी तुम्ही 5 सवाशिणींना बोलवा किंवा 7 सवाशिणींना बोलवा किंवा कोणीच नसेल येत तर एखादी तरी सवाशिणी तुम्ही बोलवा आणि त्यांना हळद, कुंकू, फळ, फूल आणि त्यानंतर ही पोथी मी देत नाही. बरेच जण ही पोथी देतात पण मी ही पोथी देत नाही का, त्याचं कारण की हे घेतात पोत्या आणि बायका अशाच टाकून देतात कितीतरी वेळा. तर मी म्हणजे लिटरली कचऱ्यामध्ये सुद्धा ही पोथी बघितलेली आहे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी. तर असं करू नका. ज्या देवतांचं आपण एवढं मनापासून एवढं सगळं करतो आणि नंतर त्यांना असं जर टाकून देतो तर काय म्हणजे त्यांचा तो पूजा करण्यापेक्षा पण मोठा अपमान येतो खरं सांगायला गेलं तर. तर मग असं नको व्हायला म्हणून मी पोथी देत नाही, कारण शक्यतो सगळ्यांकडे महालक्ष्मी आईची पोथी असतेच असते. तर म्हणून मी पोथी देत नाही. त्यापेक्षा तुम्ही छान काहीतरी वस्तू आणा, छोट्याशा 10 रुपयाची का होईना पण काहीतरी वस्तू आणा आणि ती द्या तुम्ही. तर अशा प्रकारे आपल्याला उद्यापन एकदम साध्या सोप्या पद्धतीने. तुम्हाला आवडत असेल तर दूध बनवा त्यांना सगळ्यात, कारण ते लक्ष्मी स्वरूपच आपल्या घरी येत असतात. जर मोठ्या लेडीज मिळत नसेल तर तुम्ही लहान मुलींना बोलवा, कुमारिकांना बोलवा, त्यांचं पण पूजन तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला छान असं उद्यापन करायचं आहे. तर उद्यापन तुम्ही शेवटच्या गुरुवारी अमावस्या 5:27 काहीतरी संपते, तर तुम्ही शक्यतो त्याच्या आधीच उद्यापन करून घ्या किंवा नाही जमलं तरी चालेल. कारण संपूर्ण दिवस असतो, जी एखादी तिथी असते ना तर त्या तिथीचा तो संपूर्ण दिवस मानला जातो. त्यामुळे अमावस्या जरी 5 वाजता संपली किंवा 6 वाजता संपली तरी ते दिवस संपला तो म्हणजे असं नसतं. तर त्याच्यामुळे जर बायका आपण त्याच्यानंतर जरी पूजायला आल्या तरी चालेल, त्याचा काहीच प्रॉब्लेम नसतो. फक्त आपली जी पूजा आहे त्या दिवसाची, देवीला जो नैवेद्य दाखवायचा आहे तो तुम्ही 5:27 आधीच दाखवून द्या. आणि एका तरी कुठल्या तरी गुरुवारी तुम्ही गायीला नैवेद्य दाखवा. आणि जर गायीला नैवेद्य दाखवणं शक्य नसेल तर गोशाळा असतात, गोशाळेमध्ये तुम्ही दानधर्म करा, तिथे जाऊन तुम्ही त्यांना काहीतरी खाऊ घाला. तर हे तर आपण नक्कीच करू शकतो. म्हणजे काय काय ऑप्शन्स आहेत आपल्याकडे तर ते मी तुम्हाला सांगते. तर अशा प्रकारे आपल्याला मार्गशीर्षची पूजा करायची महालक्ष्मी मातेची. तर नक्की करा, मी सांगेन की खूप 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 फलदायी, कारण माझा हा स्वतःचा अनुभव आहे की लहानपणापासून मी करते पण ते कधीच कधीच कुठेच वाया जात नाहीये. तुमच्या पण आयुष्यात आई असंच सुख, समाधान, शांती. आणि लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही तर लक्ष्मी म्हणजे आपल्या आयुष्यात जे सुख आहे, जे समाधान आहे ते असणं खूप महत्वाचं आहे, नाहीतर तुमच्या पैशाला काहीच अर्थ नाहीये. तर जर तुमच्या आयुष्यात आनंद नसेल, समाधान नसेल आणि फक्त पैसा असेल तर काहीच उपयोग नाही आहे त्याचा. तर म्हणून हे व्रत नक्की करा. व्रताची जवळपास जेवढी मला माहिती आहे तेवढी तरी मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. अजूनही तुम्हाला यात काही प्रश्न असतील तर नक्की सांगा. आणखीन मार्गशीर्षसाठी काय काय वस्तू नवीन नवीन येतील किंवा काय ते पण आपल्याला आता पुढे काय काय व्हिडिओमध्ये मी दाखवेन तुम्हाला. माझ्याकडे काय काय सगळा स्टॉक आहे त्याचा ते पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल
तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.